ठाण्यातील वर्तकनगर परिसरातील म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास गेली 7 वर्ष रखडला असून पालिका प्रशासन, राजकारणी आणि विकासकाच्या अभद्र युतीमुळे हक्काच्या सदनिकेच्या प्रतीक्षेत अनेक जण मानसिक त्रासामुळे जीवानिशी गेल्याचा आरोप येथील रहिवासी करत आहेत. 2010 साली करार करूनही विकासकांनी बांधकामाची परवानगी देखील घेतली नसल्याची बाब समोर आली आहे. तर ठरल्यानुसार विकासक मासिक भाडे देत नसल्याने संतापलेल्या कुटुंबांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात निवेदन देत न्याय देण्याची मागणी केली असून आमरण उपोषण करण्याचा इशारा या रहिवाशांनी दिला आहे. वर्तकनगर परिसरात 1970च्या दशकात म्हाडाच्या 70 इमारतींची वसाहत उभारण्यात आली. गोरगरीब मध्यमवर्गीयांची वस्ती असलेल्या या इमारतीचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून होणे अपेक्षित होते. मात्र वाढीव FSI मंजूर करत 2010 साली म्हाडाने येथे खासगी विकासक नेमल्याने पुनर्विकासाचा हा प्रकल्प रखडला आहे. इमारत क्रमांक 48 मधील 80 कुटुंबांनी वर्तकनगर सहयोग सहगृहनिर्माण सोसायटी स्थापन करून AB पाटील यांच्या आदित्य एंटरप्राइजेस आणि त्यांचे भागीदार समर्थ आर्केडच्या SD भालेराव या विकासकाशी करार केला. त्यानुसार सदनिका मिळेपर्यंत मासिक भाडे देण्याच्या अटीवर 2011 मध्ये इमारत विकासकाच्या स्वाधीन करण्यात आली. मात्र गेल्या 7 वर्षात नव्या इमारतीची साधी बांधकाम परवानगी देखील घेतली गेली नसून जुनी इमारत देखील ओसाड ठेवली आहे. तर डिसेंबर 2015 पासून मासिक भाडेही देणे बंद केल्याने रहिवासी धास्तावले आहेत. गेल्या 7 वर्षात अनेकांचा मृत्यू ओढवला तर गेल्या वर्षभरात घराच्या आशेवर असलेल्या 6 ते 7 जणांना अकाली मृत्यू झाल्याची माहिती येथील रहिवाशांनी दिली. दुसरीकडे इमारत उभारण्यासाठी पैसे नसल्याचे सांगत करार रद्द करण्यास विकासक टाळाटाळ करत आहे. त्यामुळे रहिवाशांना दुसरा विकासक देखील शोधता येत नाही. तेव्हा कोंडीत अडकलेल्या रहिवाशांनी विकासकाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे वर्तकनगर पोलिसांकडे केली असून येत्या 15 मार्चपासून आमरण उपोषणासह आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.